2019 बॅच आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इथं आम्ही उपोषण आम्ही ठिय्या आंदोलन देण्यासाठी इथं बसलेलो आहे. त्यांच्या म्हणजे 2018-19 बॅचला BSc ॲग्रीच्या सेकंड इयरला आतापर्यंत ॲडमिशन मिळत होती. फक्त याच 2018-19 हे सर्वात लास्टची बॅच आहे. म्हणजे महाराष्ट्रामधून जवळपास 6420 विद्यार्थी सध्या आता त्यांचा 3 तारखेला रिझल्ट लागणार आहे या ऑगस्टला 1-8 दिवसात. तर अजूनही म्हणजे PKVनी आणि बाकी सगळ्या कृषी विद्यापीठांनी त्यांना महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेला त्यांनी सगळ्यांनी निवेदन दिलं आहे, पण अजूनही 1.5 महिना झाला त्यांच्या इकडून काही रिस्पॉन्स आलेला नाही. म्हणून आम्ही सगळं इथं ठिय्या आंदोलनाला बसलो आहे. आम्ही काल महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत आपले दादाभाऊ भुसे त्यांच्याशी आम्ही भेटलो. त्यांच्या कानापर्यंत अजून हा विषय नाही, म्हणजे एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असताना सुद्धा हा त्यांच्या कानापर्यंत विषय अजून या प्रशासनाने पोचू दिलेला नाही. म्हणून आम्ही सगळे महाराष्ट्र शिक्षण संशोधन परिषदेच्या विरोधात आम्ही इथं सगळे ठिय्या आंदोलनात बसणार आहे. आणि येत्या 1 घंट्यात जर त्यांच्यातर्फे कोणताही अधिकारी आम्हाला इकडे भेटण्यास न आल्यास आम्ही सगळेजण आता इथं सध्या ठिय्या आंदोलन करून नारे देत आहोत. त्यांच्याकडून कोणी भेटास नाही आलास आम्ही सगळेजण रस्त्यावर येऊन आम्ही आता आक्रमक होणार आहे. आणि येत्या 3 तारखेला जर त्यांनी अजून आम्हाला जर रिझल्ट लागेपर्यंत जर त्यांच्याकडून काही डिसिजन आलं नाही तर आम्ही तीव्रपणे अजून मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि उपोषणाला आम्ही पुणे ऑफिसपुढे उपोषणाला बसणार आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सर.